विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार दत्तामामा भरणे, आमचे नेते माजी जिल्हा परिषद प्रतापबाबा पाटील, सचिन सपकर, डोंगरे तात्या, दत्तुभाऊ शेंडे, अतुलजी झगडे, या गावचे सरपंच के के पैलवान आणि त्यांचे सर्व सहकारी डेप्युटी सरपंच, सर्व सदस्य आणि सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, तुम्हाला ह्या गावचे प्रवीण भाई आता सांगितलं डोंगऱ्यांनी, ह्या गावचे मतदान 628 आहे आणि विकास निधी महामारी 5 कोटी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करून द्यायचं काम केलंय. आपण अनेक आमदार अनेक मंत्री या तालुक्याने बघितलेले आहेत, त्यापैकी आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा ते आपल्याला या तालुक्याने दत्तामामा भरणेसारखा असावा एक तुम्हाला मी जिवंत उदाहरण सांगतो. परवा दिवशी 5-15 दिवसात बेलवाडी सारख्या ठिकाणची 4 मजूर मसुबा वाडीच्या विहिरीत पडून मृत्यू पावली, त्यावेळेस मामानी तिथे येऊन त्याला वेळ देऊन त्याला काढण्याचा 2-3 दिवस वेळ लागला, परंतु तिथं मामा न थांबता आपल्या अधिवेशन चालू होत मंत्रालयात गेला आणि मुख्यमंत्री सहायता निधीने प्रेत वर काढायच्या आधी त्यांच्या कुटुंबाच्या नावे 5-5 लाख रुपयाचा चेक करायचं काम मामा सारख्यांनी केलं. त्याच्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी कसा असावा कधी भरले मासारखा असावा असं तालुक्याला मामाने दाखवून दिलेलं आहे. त्याच्या ह्याच्या आधी काही मंत्र्यांनी कामे केली असतील, परंतु तालुक्यात अनेक समस्या असताना काही न करायचं आणि आपल्याला संघर्ष बोलेकडे फिरवायचं ही तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. तालुक्यात डांबरी रोड यायचा कुठं शिल्लक राहिलेलं नाही, कुठं चुकून एखादा असं नाही म्हणता येणार नाही, पण तरी पण आता इथे के के पैलवान त्यांच्या असल्या सरपंच पदाचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सरपंच सगळे युवक फळ असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करणारा माणूस असतो लागतो, त्याशिवाय तालुक्याचा विकास होत नाही. मामाच्या सकाळी शनिवार रविवारी तिथे किमान 2000 लोक येतात, तिथं त्यांनी सारख्या मामाला चहा पिण्याला सुद्धा वेळ आणि सवड नसते, 2-2 वाजता त्या जेवण करण्यासाठी. की लोकांचा विकास झाला तर आपणच त्या पदावर मामाचा हात न वाटता. मामांनी किती तालुक्याची काम केली हे सगळ्या जनतेला आणि पत्रकारांना पूर्णपणे माहित आहे. पहिल्या लोकप्रतिनिधीने काय केलं, परवा तर वाचननगर सारख्या ठिकाणच्या कामगारांचा 3 महिन्याचा पगार तटला, तिथं 7 महिन्याचा पगार तटवणार तिथं गेला, त्या 3 महिन्याचा पगार द्या म्हणून ही काय तालुक्याला न शोभणारी गोष्ट आहे का? ज्यांनी पगार 7-7 महिन्याचा उसाचे पेमेंट वर्षे तटवायची तिथे 3 महिन्याचा पगार द्या म्हणून जाण्याची ही त्यांना शोभत का? ही त्यांनी त्यांची लायकी वळकावी आणि तिथं पुढे त्यांनी काम करावं. असं मामाने कधी कोणाला फसवण्याचं किंवा लबाड बोलण्याचं कधी काम केलंय? पहिल्या लोकप्रतिनिधीनं 2 लाख रुपयाचा जर सभा मंडप असला 10-10 वेळा नारळ फोडायचं काम केलं आणि त्या गावात त्या लोकांना 50-50 हजार रुपयाचे 4-5 बोकडे कापायला पाहिजे, त्यातनं काम व्हायचं 2 लाखाचं, ती खर्च मंडपाचा कटन सभेचा कट जायचा 1 लाख रुपयाला. अशी परिस्थिती तालुक्याची आपली इंदापूर तालुक्याची होती. ज्यावेळेस मामा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालं ह्या तालुक्याला खरा न्याय त्या वेळेस मिळाला आणि आताची मामाची 8 वर्ष आमदारकीची, ती 2.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षाची, 10.5 वर्षात खरा विकास या तालुक्याचा झाला. ही तुम्ही आपली थोडी थोडी बाब न अशी मामाची कर्तृत्वान माणसं मामाच्या पाठीमागे असली फळी उभा असल्या मामाला कधीच अडचण येणार नाही. ह्या छोट्याशा गावाला एवढा निधी दिल्या मी राष्ट्रवादी इंदापूर तालुक्याच्या अध्यक्षा वतीने कचरवाडीच्या वतीनं सांगतो, येणारे आमदारकीच्या वेळेस 90% कचरवाडीचं मतदान हे मामाला झाल्याशिवाय राहणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.